नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमधून आपण आधुनिक बालकेंद्रीय शिक्षण कशाला म्हणायचं, त्या शिक्षणाच्या व्याख्या, त्याचा अर्थ, स्वरूप आणि त्याची प्रमुख लक्षणं हा भाग अभ्यासलेला होता. आज आपण याच आधुनिक बालकेंद्रीय शिक्षणातील एक महत्त्वाचा प्रकार असलेलं कृतीद्वारे अध्ययन, ज्याला आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, त्याच्या व्याख्या, अर्थ, स्वरूप, लक्षणं आणि प्रमुख घटक हा भाग अभ्यासणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण कृतीशील अध्ययनाला जे वेगवेगळे शब्द वापरले जातात, वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात, त्यांचा देखील विचार करूया. यासाठी कृतीद्वारे अध्ययन असं देखील शब्दप्रयोग केला जातो, यालाच कृतीशील अध्ययन असं देखील म्हटलं जातं आणि यालाच सक्रिय अध्ययन असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच इंग्रजी परिभाषेतील लर्निंग थ्रू ॲक्टिव्हिटी या संकल्पनेचं आपल्याला वेगवेगळ्या हे जे तीन आपल्यापुढे हे दिसत आहेत, कृतीशील अध्ययन, सक्रिय अध्ययन आणि कृतीद्वारे अध्ययन, या सर्वांचा अर्थ एकच आहे. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की परीक्षेमध्ये आपल्याला या तीनपैकी काहीही विचारलं तरी त्याचं उत्तर तेच असणार आहे, म्हणजे ते समानार्थीत, हे आपण इथं प्रामुख्यानं लक्षात ठेवूया. त्यासाठी आपण व्याख्या लक्षात घेऊया. पहिली व्याख्या आहे, विविध कृती हा ज्या अध्ययनाचा केंद्रबिंदू असतो त्या कृतीशीलता प्रधान अध्ययनाला कृती केंद्रीय अध्ययन असे म्हणतात. दुसरी व्याख्या आपण लक्षात घेऊया, कृती आधारित अध्ययन म्हणजे आशयाचे अध्ययन स्वतः विविध कृतीद्वारे आत्मसात करणे होय. म्हणजेच अध्ययनासंबंधीचे प्रयोग कृती व्यावहारिक रूपामध्ये स्वतः करणे आणि समजून घेणे होय. या दोनही व्याख्या समजून घेण्यासाठी आपण त्यातून नक्की काय प्रतीत होत आहे ते लक्षात घेऊया. पहिली जी व्याख्या केलेली, त्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की ज्या अध्ययनाचा केंद्रबिंदू कृती हा असतो आणि जे अध्ययन प्रामुख्यानं कृतीशीलता प्रधान असतं त्या अध्ययनाला आपण कृतीकेंद्रीय अध्ययन असं म्हणतो. थोडक्यामध्ये, जे अध्ययन प्रामुख्याने कृतीशीलतेवर आधारलेलं असतं, वेगवेगळ्या कृतीवर आधारलेलं असतं, त्या अध्ययनाला आपण कृतीशील अध्ययन किंवा कृतीकेंद्रीय अध्ययन किंवा सक्रिय अध्ययन असं म्हणू शकतो. दुसऱ्या व्याख्येमध्ये असं सांगितलं आहे की कृती आधारित अध्ययन म्हणजे आशयाचे अध्ययन स्वतः विविध कृतीद्वारे आत्मसात करणे होय. आपल्याला माहिती आहे की पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा आशय असतो, आशय म्हणजेच अर्थपूर्ण मजकूर होय. तर हा आशय विद्यार्थ्यानं विविध कृतीद्वारे स्वतः समजून घ्यायचा आहे कृतीशील अध्ययनामध्ये. म्हणजेच विद्यार्थ्यानं काय करायचं आहे की पाठ्यपुस्तकातला जो काही आशय, तो आशय विविध कृतींच्याद्वारे समजून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्याला काय करावं लागणार आहे, अध्ययनासंदर्भातले प्रयोग करावे लागणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कृती कराव्या लागणार आहेत आणि त्या प्रत्यक्ष व्यावहारिक रूपामध्ये स्वतः समजून देखील घ्याव्या लागणार आहेत. तात्पर्य, कृतीशील अध्ययनामध्ये कृती हा प्रमुख भाग असतो, ते प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीवर आधारलेलं असतं, त्यामुळेच त्याला आपण कृतीशील अध्ययन किंवा सक्रिय अध्ययन असं म्हणतो. आता हे जे शब्द आहेत कृतीशील, याचा अर्थ काय, की कृती असणारं अध्ययन, सक्रिय म्हणजेच काय की क्रियेसह असणारं अध्ययन, अशा अनेक स्पष्टीकरणाद्वारे आपल्याला कृतीशील अध्ययन ही संकल्पना समजून घेता येते. आता तुम्ही म्हणाल की विद्यार्थी अध्ययनासंदर्भाच्या कोणकोणत्या कृती करतो, तर त्या ज्या कृती आहेत ना, त्या प्रातिनिधिक रूपामध्ये त्या कृती आपल्याला खालच्या दोन्ही आकृतीमधून पाहायला मिळतात. आता बघतोय आपण की यामध्ये एक पहिल्या चित्रामध्ये शिक्षक दिसतोय, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे टेबल्स आहेत, तीन चार टेबल्स दिसत आहेत आपल्याला. त्या टेबल्सवर मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करत आहेत, कोणी चित्र काढत आहे, कोणी निरीक्षण करत आहे, कोणी शिक्षकाशी संवाद करत आहे, काही विद्यार्थी आपापसामध्ये देखील बोलत आहेत, काही इतरांची मदत घेत आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीमध्ये आपल्याला गुंतलेली मुलं दिसत आहेत. आणि कृतीतून त्यांनी जे काही प्रॉडक्ट केलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला या वर्गखोलीमध्ये दिसते. फळ्यामध्ये, फळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण, चौकोन किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे आकृती दिसत आहेत. तात्पर्य, विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती आपल्याला या पहिल्या चित्रातून रिफ्लेक्ट होताना दिसत आहेत. दुसरं देखील अशा स्वरूपाचं चित्र आहे,
तर यामध्ये काय करतायत विद्यार्थी की असंच वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतायत, त्या कृतीतून जी काही निर्मिती झालेली ती निर्मितीसुद्धा आपल्याला या वर्गातील भिंतीवर, वर्गातील एकूण दर्शनी भागामध्ये आपल्या नजरेस पडते. एकूणच कृतिशील अध्ययनामध्ये कृती हा केंद्रबिंदू असलेलं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. या अर्थानं आपल्याला कृतिशील अध्ययनातील कृतीचं महत्त्व, कृतीचं अनन्यसाधारणत्व किंवा कृतीची प्रामुख्यता प्रामुख्यानं लक्षात घ्यावी लागेल. आता आपण या कृतिशील अध्ययनाचे स्वरूप आणि त्याची प्रमुख लक्षणं हा भाग बघूया. खरं तर कुठल्याही संकल्पनेचे स्वरूप अभ्यासत असताना, लक्षणे अभ्यासत असताना ते व्याख्येमध्येच असतात, आपण ते स्पेसिफिकली स्पष्ट करत असतो, त्यातूनच ती लक्षणं स्पष्ट होतात. आता यातलं पहिलं लक्षण काय सांगितलेलं आहे की कृतिशील अध्ययनामध्ये विविध कृतीमध्ये विद्यार्थ्यांची गुंतवणूक अपेक्षित असते. आता मग या अध्ययनाच्या संदर्भातल्या कृती कोणकोणत्या असू शकतात? वाचनाची कृती असू शकते, लेखनाची कृती असू शकते, चर्चा, भूमिकापालन, गटकार्य, निरीक्षण नोंदी, समस्या निराकरण, चर्चा, संवाद, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीमध्ये विद्यार्थी गुंतलेले असतात. म्हणूनच तर या अध्ययनाला कृतिशील अध्ययन असं म्हटलं जातं. आता मग याच्यासाठीचे प्रोत्साहित दृष्टिकोन कुठले आहेत की विद्यार्थ्यांना कृती करायला लावायचे, आपल्याला विद्यार्थ्यांना कृतिशील बनवायचे, तर त्यासाठी सहकार्यात्मक अध्ययन, समस्या आधारित अध्ययन, व्यक्ती अभ्यास पद्धती, अभिरूपता हे कृतिशील अध्ययनाचे प्रामुख्याने प्रोत्साहित दृष्टिकोन मानले जातात, ज्यातून विद्यार्थी काय करतील, एकमेकांसोबत शिकतील, त्यांच्यापुढे आलेली समस्या सोडवतील, व्यक्ती अभ्यास पद्धतींना अभ्यास करतील, अभिरूप परिस्थितीमध्ये अभ्यास करतील. अभिरूपतेचा अर्थ काय होतो की प्रत्यक्षासारखी भासणारी परंतु प्रत्यक्षातलीसारखी नसणारी परिस्थिती म्हणजे अभिरूप होय, ज्याला आपण स्टिम्युलेशन हे म्हणतो ना सिच्युएशन, तर तशा स्वरूपाची अभिरूपता इथं आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यावी लागते. नंबर 3 हा विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आहे. जसं आपण बालकेंद्रित शिक्षणामध्ये सांगितलं होतं की बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो बालकेंद्रित शिक्षणामध्ये, तसेच कृतिशील अध्ययनामध्ये देखील विद्यार्थी हा या अध्ययनाचा केंद्रबिंदू असतो, विद्यार्थी हा अध्ययनाचा प्रमुख घटक असतो. यामध्ये शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शक, सहाय्यक व सुलभकाची असते. एक तो नियोजक असतो, तो विद्यार्थ्यांपुढे ती सिच्युएशन निर्माण करत असतो की ज्यातनं विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतील आणि गरज पडेल तरच तो त्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो, सहाय्य करत असतो. इतर महत्त्वाचे ज्याला आपण सुलभक म्हणतो, क्ल्यूज पुरवणं, अशा स्वरूपाचं काम तो या कृतिशील अध्ययनामध्ये करत असतो. विद्यार्थी व गरजा केंद्रस्थानी कृतिशील अध्ययनाची अध्यापनाची कार्यनीती रचत असताना प्रामुख्याने आपल्या समोरचा विद्यार्थी आणि त्याच्या गरजा या केंद्रस्थानी ठेवल्या जातात आणि त्यानुसार कृतिशील अध्ययनाची रचना केली जाते. तात्पर्य कृतिशील अध्ययनामध्ये विद्यार्थी आणि त्याच्या गरजा केंद्रस्थानी असतात आणि त्यानुसार अध्ययन विषयाची, अध्ययन अध्यापन कार्यनीतींची निवड केली जाते, रचना केली जाते. 6व्या लक्षणामध्ये याच्यासाठीचे अपेक्षित विकास घटक आपण बघूया. कृतिशील अध्ययन जर का प्रभावी व्हावायचं असेल, परिणामकारक व्हावायचं असेल, तर प्रामुख्यानं विद्यार्थ्यांच्यामध्ये अपेक्षित असलेले विकास घटक हे प्रामुख्याने पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये कृतिशीलता, विचारप्रवणता, समस्या निराकरण क्षमता, प्रयोगशीलता, माहिती प्रक्रियाकरण आणि स्वयं अध्ययन हे महत्त्वाचे घटक विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित होणं, ते त्यांनी प्रत्यक्ष प्रभावीपणे वापरणं हे गरजेचं असतं. यावरून आपल्याला कृतिशील अध्ययनाचं स्वरूप लक्षात येईल, एकूण त्यामध्ये असलेले समाविष्ट घटक लक्षात येतील. या सक्रिय अध्ययनाचे घटक आपण कुठले ते बघूया. यालाच आपण कृतिशील अध्ययनाचे घटक असे देखील म्हणू शकतो, कृतीद्वारे अध्ययनाचे घटक देखील म्हणू शकतो. त्यामुळे मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं की समानार्थी याच्यासाठीचे जे शब्द आहेत ते आपण खूप जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला यातला कुठलाही सक्रिय अध्ययन विचारलं जाऊ शकतं, कृतिशील अध्ययन विचारलं जाऊ शकतं किंवा कृतीद्वारे अध्ययन असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं आपल्याला याचे समानार्थी शब्द माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे यातले जे महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे ऐकणे आणि बोलणे. आता आपलं ऐकणं आणि बोलणं इतकं निसर्गता घडत असतं की ती कृती ही आपल्याला बऱ्याचदा पटत नाही, परंतु
ऐकणं ही सुद्धा एक कृती आणि आपण जे बोलत असतो ते बोलणं ही सुद्धा एक कृती आहे. त्या अर्थानं ऐकणे आणि बोलणे हा देखील एक सक्रिय अध्ययनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे लेखन. आपण बघतो की कुठलाही आशय अभ्यासण्यासाठी, तो समजून घेण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी आपल्याला लेखन करावं लागतं. नंतर आपल्याला वाचन करावं लागतं. या अर्थानं वाचन ही देखील एक महत्त्वाची कृती. त्यावर आपले विचार व्यक्त करावे लागतात, त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्याव्या लागतात, त्यावरची आपली मतं, आपल्याला काय वाटतं ते द्यावं लागतं. याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो, यालाच मराठीत परावर्तन हा शब्द वापरला जातो. तो देखील इथं आपल्या लक्षात घ्यावा लागतो. आणि एक या चारहीमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे निरीक्षण. या अर्थानं निरीक्षण ही देखील एक कृती. आणि निरीक्षणातून आपण काय करत असतो की वेगवेगळ्या बाबींचं अध्ययन करत असतो, त्या बाबी आत्मसात करत असतो. या अर्थानं निरीक्षण हाही सक्रिय अध्ययनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ लेक्चरमधून आपण सक्रिय अध्ययन कशाला म्हणायचं, सक्रिय अध्ययनासाठी वापरले जाणारे विविध समानार्थी शब्द, त्याचं स्वरूप आणि त्यासाठी अपेक्षित असलेले घटक, या सर्वांचा भाग अभ्यासलेला आहे. आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आता स्वाध्याय सोडवायला विसरू नका. आजचा स्वाध्याय आहे, सक्रिय अध्ययन ही संकल्पना स्पष्ट करा, सक्रिय अध्ययनाचे स्वरूप व घटक स्पष्ट करा. थँक्यू सो मच.